शासनाच्या कल्याणकारी योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाच्या वतीने शासन आपल्याद्वारे हा उपक्रम राबवण्यात येत आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये हा उपक्रम राबविला जात असताना तालुका पातळीवरती पाचोरा शहरामध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी राहणार आहेत। आपण या ठिकाणी स्थानिक आमदार जे आहेत शिंदे गटाचे किशोर अप्पा पाटील, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। अप्पासाहेब काय सांगाल या उपक्रमाची कशा पद्धतीमध्ये तयारी करण्यात आलेली आहे? नाही, मी पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना मनापासून धन्यवाद देईल की संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हानिहाय शासन आपल्या दारीचे कार्यक्रम चालू असताना माझ्या मतदारसंघासाठी त्यांनी त्या ठिकाणी अनुमती दिली आणि त्या कार्यक्रमाला आज ते स्वतः येत आहेत। त्याबद्दल मी स्वतःला, मी आणि माझा मतदारसंघ भाग्यवान समजतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो। किती लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे? किती लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे? किती मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत? निश्चितपणे किमान 10 ते 12 हजार लाभार्थींना या कार्यक्रमामध्ये, या शासन आपल्या दारीच्या उपक्रमामध्ये लाभ होणार आहे आणि किमान 25 हजार लोक, जनता, माझ्या मतदारसंघातले माता भगिनी आणि बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मंत्री म्हणून जर आपण विचाराल तर आज निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब, उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब, भुसे साहेबांची एक मीटिंग लागल्यामुळे ते येऊ शकणार नाही, अब्दुलजी सत्तार साहेब आणि आपल्या तालुक्या, आपल्या जिल्ह्याचे तिघही मंत्री महोदय, आदरणीय गिरीशजी महाजन साहेब, आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळे ते येऊ शकणार नाहीत आणि दुसरे मंत्री आदरणीय अनिलदादा पाटील साहेब हे उपस्थित राहणार। अप्पासाहेब, सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर गेल्या 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यात आलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी सरकारवरती टीका केलेली होती, आपल्या मंत्र्यांवरती टीका केलेली होती। नाही, खरं म्हणजे मला त्यांची कीव येते की ते टीका करत असताना राज्यातल्या जनतेला काय मिळेल ही खरं म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका असली पाहिजे की राज्याच्या जनतेला जर काही संकटात असेल तर त्या संकटामध्ये सत्ताधाऱ्यांकडून कसा न्याय मिळवून देता येईल हा प्रयत्न आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला पाहिजे। परंतु ते राज्यातल्या जनतेच्या वर किंवा राज्यातल्या प्रश्नांवर न बोलता ते डायरेक्ट पंतप्रधान महोदयांवर बोलतात। स्वतःजवळ 14 आमदार शिल्लक आहेत, कदाचित तेही उद्या अपात्र होतील। अशी अवस्था असताना तुम्ही राज्य सोडून माननीय पंतप्रधान मोदीजींवर टीका करतात हे खरं म्हणजे हास्यास्पद आहे। याचं कारण असं आहे की एका बाजूला या देशाचे पंतप्रधान जगामध्ये कीर्ती करतायत, जगामध्ये आपला डंका या भारताचा त्या ठिकाणी वाजवतायत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांचं कौतुक न करा, पण त्यांच्यावर टीका करताना आपण सूर्यावर थुंकतो की काय असंच मला वाटतं। यावेळेला त्यांनी 2024 निवडणुकीतही सांगितलेलं आहे की आपल्या शिंदे गटाला किंवा शिंदे सरकारला गाडण्याची भाषा त्यांनी केलेली आहे। मला असं वाटतं की आपण त्यांनी पहिल्यांदा थोडंसं 3 वर्ष मागे जावं। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती या राज्यामध्ये होती आणि त्याच युतीला 155 आमदारांचं बहुमत या राज्यातल्या तमाम जनतेने दिलेलं होतं। परंतु त्या राज्यातल्या जनतेचा भ्रमनिरास करून ज्यांच्या विरोधात आम्ही अख्खं आयुष्य काढलं त्यांच्याबरोबर युती करायला आम्हाला लावलं आणि आत्ता ते म्हणत आहे। मी आपल्याला सांगतो की कुठल्याही परिस्थितीत शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी या तिघ महायुतीची किमान 200 जागा विधानसभेमध्ये येतील हे आपण 2024 आपल्याला चित्र पाहायला मिळेल। अप्पासाहेब, संजय राऊतांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालेलं आहे टीका करताना, अक्षरशः मंत्र्यांना किंवा आमदारांना एक टकले शब्द उल्लेख केलेला आहे त्यांनी। आता त्या संजय राऊतांबद्दल काय बोलावं, खरं म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की ज्यांच्यावर तुम्ही टीका करतायत ते 3-3, 4-4 लाख लोकांमध्ये 5-5 वर्ष काम करून हजारो मतांनी निवडून येतात, अशा लोकांवर टीका करण्याचा अधिकार राऊत साहेब आपल्याला नाही आहे। याचं कारण असं आहे की तुम्ही आमच्या मतांवर खासदार म्हणून आलेले आहेत, तुम्ही जनतेतून आलेले नाहीत। तुम्ही आता पुढे बघा, मला वाटतं याच्यानंतर ते कायमस्वरूपी माझी खासदार राहतील अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल। अप्पासाहेब, सध्या राज्यामध्ये आपण वातावरण बघतो आहे की मराठा आंदोलनाच्या संदर्भामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं होताना बघायला मिळत आहेत। आज आपल्या या ठिकाणी सुद्धा मंत्र्यांच्या संदर्भामध्ये काही आंदोलन करण्याची शक्यता आहे असं वाटतं आहे आपल्याला? नाही, अजिबात नाही।
मी निश्चितपणे मराठा समाज मराठा बांधवांच्या मागणीला 100% मी देखील समर्थन करतोय. मी देखील त्यांच्या पाठीशी आहे. कुठल्याही परिस्थितीत त्या समाजाला न्याय मिळवून देण्याच्यासाठी माझ्यासह या महायुतीचं सरकार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सर्व मंत्रिमंडळ हे आदरणीय मराठा समाजाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या बरोबर आहे. आज मुख्यमंत्र्यांकडनं काय अपेक्षा आहे आपली की बाबा ते या ठिकाणी येत आहेत, काय द्यायला पाहिजे त्यांनी आपल्या खानदेशला, जळगावला, पाचोऱ्याला? त्यांनी मला तर खूप काही दिलं. म्हणजे पाचोरा आणि भडगाव तालुका ह्या 2.5 तासामध्ये म्हणजे 2.5 वर्षामध्ये आपण जर इथली परिस्थिती बघाल तर प्रचंड असे कामं की ह्या जनतेने कधी 50 वर्षात पाहिले नाही एवढी कामं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने मला माझ्या मतदारसंघासाठी दिलेलं आहे. पण जळगाव जिल्ह्यासाठी काही अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे मी माझ्या भाषणातून या ठिकाणी मांडणार आहे. स्वराज शहर अक्षरशः दिवाळीसारखं सजल्याचं पाहायला मिळतं आहे. बाळासाहेबांचा फोटो या ठिकाणी बघायला मिळतो, आनंद दिघ यांचा फोटो, आरोतात्यांचा बघायला मिळतो आहे. एकीकडे हे म्हणतात आमचे वडील चोरलेत आणि या ठिकाणी आपले फोटो लावलेले आहेत. नाही, खरं म्हणजे हे जे विधान आहे, खरं म्हणजे उद्धव साहेबांनी हे मागे घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे की तुम्ही ही संकुचित भावना आदरणीय बाळासाहेबांच्या बाबतीत कोणीही ठेवू नये. याचं कारण असं आहे की आता बाळासाहेब ठाकरे हे कोणाचे वडील नाही तर ह्या भारताचे एक ते राष्ट्रीय पुरुष म्हणून त्यांना दर्जा मिळालेला आहे. त्याच्यामुळे भारतातल्या प्रत्येक माणसाने, प्रत्येक व्यक्तीने सरकार शासकीय कार्यालयामध्ये आता बाळासाहेबांचा फोटो लावणं हे बंधनकारक झालं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माझे वडील चोरले हे म्हणणं ही मला वाटतं संकुचित भावना. आजची सभा ऐतिहासिक होईल असं वाटतंय, तालुका पातळीवरची पहिली सभा आहे. प्रश्नच नाही, तुम्ही सगळं चित्र पाहताय. सभा 12 वाजता सुरू होणार आहे पण आता जर तुम्ही पाहिलं तर 10 वाजेपासूनच लाईन लागून गेलेली आहे. लोक येत आहेत 100% उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये ही सभा होणार आहे. पाचोरा शहरामध्ये आज अक्षरशः दिवाळीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. सगळे जर स्टॉल पाहिले तर स्टॉलवर आतापासून सगळेजण प्रत्येक स्टॉलवर जात आहे. मला खात्री आहे की एक ऐतिहासिक सभा ह्या तालुका पातळीवरची होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याचं चित्र महाराष्ट्रात जाईल आणि महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचे तालुकास्तरीय मेळावे होतील. तर हे होते आमदार किशोर पाटील. त्यांनी असं म्हटलेलं की पाचोऱ्याची ही मुख्यमंत्र्यांची सभा आणि शासन आपल्या दारी हा उपक्रम ऐतिहासिक होईल आणि राज्यामध्ये तो एक आदर्श ठरेल, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.